भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवर बेकायदेशीरित्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पैसे लावून सुरू असलेल्या सट्ट्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या प्रकरणी आनंद मदनराज जैन वय 34 वर्षे राहणार मारवाडी गल्ली वैजापूर व गोकुळ कपूरसिंग राजपूत वय 37 वर्षे राहणार परदेशी गल्ली वैजापूर यांच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार परदेशी गल्ली येथे बेकायदेशीररित्या भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवर सट्टा लावण्यासाठी जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी जात छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी आनंद मदनराज जैन वय 34 वर्षे राहणार मारवाडी गल्ली व गोकुळ कपूरसिंग राजपूत वय 37 वर्षे राहणार परदेशी गल्ली हे जुगार खेळताना व खेळवताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम व लॅपटॉप असा एकूण 2,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई योगेश पंढरनाथ कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत.